चलो ज्यांना ऑडिओ जॉईन करायचं माहिती नाही त्यांना सांगा अरे कुठे कॅमेर चालला जे ऑडिओ ज्यांचा जॉईन झाला नाही त्यांना जरा एकदा मला मेसेज पाठवू द्या मोहिनी ऑडिओ यालाय का आता चलो बा मग फर्स्ट काय बघायचंय बा फर्स्ट काय बघायचं इंट्रोडक्शन आज थोडं कोर्स मध्ये काय काय बघायचंय ते आपण बघूया कोर्स मध्ये काय काय बघायचं ते आपण बघूया मग फर्स्ट क्लास नेम काय कोणता क्लास आहे क्लासचं नाव काय ओके मग क्लासचं नेम काय आपलं ई एस ए क्लासेस ओके आपलं क्लासचं नेम काय ईएसए फिजिक्स क्लासेस ठीक आहे बर मग पहिलं इंट्रोडक्शन काय 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 इंट्रोडक्शन आहे ओके ऑडिओ येते ना आता ठीक आहे मग इंट्रोडक्शन काय क्लासचं नाव हो काय ईएसए क्लासेस एक नंबर दोन टीचरचं नाव काय मग इंट्रोडक्शनचे मी पॉइंट्स लिहिले इंट्रोडक्शन आपण घेऊ टीचर कोण आहे मग टीचर मीच आहे मी तुम्हाला फिजिक्स शिकवणार इलेवन ट्वेल्थचं आणि फाउंडेशनचं पण ठीक आहे बरं माझं नाव काय माझं नाव आहे अविनाश पाटील अविनाश सर म्हटला तरी चालतंय ठीक आहे माझं नाव काय अविनाश पाटील ठीक आहे बर मग माझं काय कम्प्लीट झालेलं आहे माझं एज्युकेशन काय माझं एज्युकेशन काय मग मा तुम्हाला माझी ओळख पाहिजे ना तुम्हाला माझी ओळख पाहिजे तुमची मला ओळख पाहिजे तर तर आपलं पुढे चालू होणार बरोबर मग मी ओळख सांगतो माझी पहिला माझं नाव काय ते तर कळलं तुम्हाला ठीक आहे मग प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी आहे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माझ्या सेवेंथ पासून प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मी दिलेली आहे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक केलेलं आहे फक्त बसून काम झालं नाही आहे तर मी प्रत्येक एक्झाम क्रॅक केलेली आहे सेव्हन्थ स्कॉलरशिप आता आठवीला आहे ती सातवीला होती मी शाळेत असताना सेव्हन स्कॉलरशिप एट एम टी एस नाइन एम टी एस टेन्थ एन टी एस ट्वेल्थ ला, ला किती होते मला ट्वेल्थला ला सीईटी ला होते वन नाईन्टी आउट ऑफ टू हंड्रेड ट्वेल्थला ला CET ला किती होते वन नाईन्टी आउट ऑफ टू हंड्रेड फिजिक्स ला फोर्टी एट होते आउट ऑफ फिफ्टी ओके okay? बर मग त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं आफ्टर दिस आफ्टर ट्वेल्थ काय केलं होतं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंग कम्प्लीट के आहे केमिकल इंजिनिअरिंग महाराष्ट्रातले जे फोर फाईव्ह गुड कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे फोर फाईव्ह गुड कॉलेजेस आहेत कोणते कोणते आहेत फोर फाईव्ह आय ओके कोणते कोणते गुड कॉलेजेस आहेत आय सी टी त्याला यू डी सी डी पण म्हणतात व्हिजेटीआय सीओ ए वालचंद पी या चार पाच कॉलेजमधलं आय एक कॉलेज आहे त्या आयसीडी कॉलेजमध्ये केमिन्स झालेला आहे आयसीडी कॉलेजमध्ये माझं काय केमिन झालेलं आहे आणि केमिन्सच्या फायनल इयरला असताना गेटची पण एक्झाम होते गेटची एक्झाम माहिती आहे का तुम्हाला हां इंजिनिअरिंग कॉलेज माहिती आहे केमिन्सच्या फायनल इयर इंजिनिअरिंगला फायनल इयरला असताना गेटची एक एक्झाम होते ऑल इंडिया लेवलला होते बारावी झाल्यानंतर कशी एक्झाम असते नीटची जेई ची तशी डिग्री झाल्यावर पण एक्झाम असते मेडिकल स्टुडंटसाठी असते त्याला नीट पी जी मेडिकल मेडिकलची जी असते ती नीट पी जी आणि तशीच इंजिनिअरिंग झालेल्यांच्यासाठी असते गेट एक्झाम ऑल इंडिया लेव्हलची एक्झाम होते आय आय मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी असते ती त्यात ऑल इंडिया रँक किती होता फिफ्टी रँक होता ऑल इंडिया रँक किती होता माझा फिफ्टी ओके ओव्हरऑल इंडियामध्ये त्याला ए आर बोलतात ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक किती होता फिफ्टी ठीक आहे मग त्याच्यानंतर पण मला टीचिंग मध्ये आवड असल्यामुळं मी टीचिंग मध्ये आहे गेली टेन इयर्स गेली दहा वर्ष मी टीचिंग मध्ये आहे याच्या अगोदर आमचा एक क्लास मध्ये आहे तिथे क्लासेस चालू आहेत गेली आठ नऊ वर्ष लातूर मध्ये पण टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे मला आणि परभणीमध्ये किती वेळ झाला एक गेले दीड वर्ष झालं क्लास आहे दीड दोन वर्ष झालं गेला परभणीमध्ये क्लास आहे हो एक रिझल्ट बाहेर पडलाय एक रिझल्ट बाहेर पडलाय परभणीमध्ये आणि हा या ऑगस्टला आणखीन एक रिझल्ट येईल एक रिझल्ट ऑलरेडी बाहेर पडलाय आणि या ऑगस्टला जी नीटची एक्झाम होते त्याच्या त्याच्यामध्ये दुसरा रिझल्ट बाहेर येईल पहिला रिझल्ट कसा होता तुम्हाला मी फोटो पाठवले हो क्लासच्या पहिल्या वर्षाचा जे रिझल्ट होता ते तुम्हाला मी पाठवले हो एक्सपिरियन्स किती तुम्ही टेन इयर्स एक्सपिरियन्स पकडू शकता टीचिंगचा एक्सपिरियन्स किती टेन इयर्स दहा वर्षांपासून मी टीचिंग करतोय बर रिझल्ट काय आहेत ते आपण डिस्कस करूया रिझल्ट काय आहेत ते डिस्कस करूया ब हे बडबड कशसाठी करतोय मी हे जे बडबड कराल मी सांगालो काय हे मार्क इतके पडले आणि असं पडले मग हे कशसाठी म्हणजे मला काय माझी हवा करायची नाही पण तुम्हाला ज्या टीचर कडून तुम्ही शिकालाय त्याच्यावर तुम्हाला फेत आला पाहिजे कळते ना मी मोठा आहे मला इतके मार्क पडले बाकीचे टीचर इथं परभणीमध्ये कोणी चांगले नाहीत सगळे शेमडे आहेत कुणाला काही फिजिक्स येत नाही ओके हे उगच म्हणजे हवाबाजी करायला मी काय बोलून झालोय हे कशासाठी बोलावलं तुम्ही ज्याच्याकडून फिजिक्स शिकाला किंवा तुम्ही ज्या टीचर कडून लर्न कराला त्याच्यावर जर तुमचा फेत असला तर तुम्ही आणखीन व्यवस्थित काम करा तुम्ही मन लावून एकदम व्यवस्थित काम करणार ज्याच्याकडे तुम्ही क्लासला जायला त्याच्यावर तुमचा फेथ फेत असला तर तुम्ही आणखी मन लावून काम कराल तुमचा अभ्यास जास्त होईल त्याच्यासाठी मी हे बोलालो कळते बर मग एक्सपिरियन्स किती आहे टेन इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मग याचं रिझन समजून घ्या याचं रिझन समजून घ्या मला माझ्याविषयी काय बोलायला आवडत नाही पण तुम्हाला एकदा फेत आला माझ्यावर की तुमचा पण अभ्यास चांगला होईल याच्यासाठी आपलं डिस्कशन चालू आहे ठीक आहे ना चलो नेक्स्ट मग लास्ट इयरला रिझल्ट काय लास्ट इयरला मुलं होती त्याचा रिझल्ट काय मग लास्ट इयर जी बाहेर पडणारी बॅच होती जी नेट देणारी मुलं होती कारण सुरुवातीच वर्ष होतं नीट देणारी मुलं किती होती फक्त इलेव्हन स्टुडंट होते किती होते इलेव्हन आणि इलेव्हन पैकी फाईव्ह स्टुडंटला काय एमबीबीएसला ऍडमिशन भेटले ओके आउट ऑफ इलेव्हन स्टुडंट्स फाईव्ह स्टुडंट्सला काय एमबीबीएस साठी ऍडमिशन भेटलेलं आहे इंजिनिअरिंग करणारी काय मुलं नव्हती त्याच्यामध्ये फक्त नीट करणारेच होते नीट करणाऱ्यांच प्रमाण सध्या जास्त आहे मग आउट ऑफ इलेव्हन स्टुडंट आउट ऑफ इलेव्हन स्टुडंट्स ला ऍडमिशन भेटलेले किती स्टुडंट्स होते फाईव्ह स्टुडंट्स आहेत आणि त्याचं बॅनर पण पाठवले हो आम्ही त्याचं बॅनर देखील पाठवले हो मी ग्रुपवर ओके पाहिजे तर आणखीन एकदा पाठवतो हो मी नंतर बाहे तर आणखीन एकदा मी नंतर पाठवतो किंवा लगेच पाठवतो मला लक्षात राहणार नाही नंतर पाठवायचं वगैरे परत एकदा पाठवले मी परत एकदा पाठवले हो मी म्हणजे लास्ट इयरला जी पाच मुलं एफ बी बी एस लागली ला फक्त अकराच मुलं होती कारण सुरुवात होती त्यामुळे कमी मुलं भेटली होती आता मुलं वाढलेत थोडी आणखीन खूप वाढणार आहेत आपला नंबर एकचाच क्लास होणार आहे परभणीमध्ये थोडा वेळ आहे मुळे पण सिच्युएशन थोडी ऍड वगैरे होत नाही च नाव पसरत नाही ओके okay, फक्त इलेव्हन स्टुडंट्स होते पाच मुलांना एमबीबीएस मध्ये ऍडमिशन भेटले आणि सर्व मुलांचे नंबर टाकलेत पंपलेटवर म्हणजे तुम्हाला वाटेल सरांनी कुठले रिझल्ट छापलेत बरोबर आहेत का नाहीत सरांनी बरोबर रिझल्ट छापलेत का नाहीत मग सर्व मुलांचे फोन नंबर पण दिलेत जितकी पण मुलं आहेत त्या सर्व मुलांचे फोन नंबर पण दिलेत तिथं मुलांशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक तर साठी मुलांचे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकतर साठी नंबर आहे आणि मग ते कळ सांगतीलच आपल्या क्लासमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स काय होता माझ्याकडून शिकण्यामध्ये माझ्याकडून टीच करून घेण्यामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स काय होता ते पण सांगतील ते कळतं ना म्हणजे एकदम सुपर रिझल्ट आहेत एकदम ट्रू रिझल्ट आहेत सर्वांचे फोन नंबर देखील टाकलेत कुठलेच क्लासवाले नंबर टाकत नाही ना फोन नंबर काहीतरी मुलं वेगळं बोलतील म्हणून कुणाचेच तेवढं धाडस होत नाही आपण नंबर टाकले सर्व मुलांचे ठीक आहे बर मग किती किती मुलांचे मार्क होते त्यातले काही जण रिपीटर्स होते त्यांचे मी मार्क्स कसे कसे आहेत ते मी सांगतो त्यातले दोन मुलांचे आपण डिस्कस करूया मग कशासाठी डिस्कशन चालू आहे हे पण लक्षात ठेवा हे डिस्कशन आपलं जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे की एकदा तुम्हाला जर माझ्यावर फेत आला तर आपला एकदम मस्त अभ्यास होणार एकदा तुम्हाला जर माझ्यावर फेत आला तर तुमचा अभ्यास कसा होणार एकदम सुपर होणार कळते ना त्याच्यासाठी आपलं डिस्कशन चालू आहे हे पण लक्षात ठेवा काय बेसिक गोष्ट काय प्रत्येक गोष्ट आपण अंडरस्टँड करून घेणार मग हे जे डिस्कशन चालू आहे ते पण उगाच फुकट चालून या त्याच्यासाठी पण काहीतरी रिझन्स आहेत बर मग ज्या मुलाला जे फर्स्ट मुलगा आहे त्याला सिक्स वन फाईव्ह आले सिक्स फिफ्टी जो टॉपर मुलगा आहे त्याला किती स्कोअर आले जे आपल्या क्लासचा टॉपर आहे सिक्स फिफ्टी परभणीमध्ये परभणी डिस्ट्रिक्ट हे थर्ड टॉपर आहे टोटल मार्क्समध्ये परभणी डिस्ट्रिक्ट तिसरा टॉपर आहे इलेवन स्टुडंट्स मधून तिसरा टॉपर काढणं काय सोपी गोष्ट नाही ठीक आहे पहिला टॉपरला सहाशे अठ्ठावीस आहेत हे आपला तिसरा टॉपर आहे फिजिक्समध्ये पण हा दुसरा टॉपर आहे ओव्हरऑल ओव्हरऑल तिसरा फिजिक्समध्ये किती मार्क आहेत त्याला वन फोर्टी फिजिक्समध्ये परभणी डिस्ट्रिक्ट सेकंड टॉपर आहे फर्स्ट टॉपरला वन फोर्टी टू आहे दोन मार्क जास्त आहेत मग प्रकाश याचं नाव काय ओमप्रकाश ते बॅनर जे पाठवले जे बॅनर जे पाठवले त्याच्यावर सर्वांची लिस्ट आहे फर्स्ट जे आहे ते कोण आहे ओम प्रकाश आहे त्याला वन फोर्टी आहेत परभणी डिस्ट्रिक्टमध्ये सेकंड आला फक्त इलेव्हन मधून सेकंड टॉपर काढणं काय सोपं नाही बाकीच्या क्लासेसला भरपूर मुलं आहेत की ज्या शिक्षकांना काही शिकवता येत नाही त्या क्लासेसला भरपूर मुलं आहेत पण त्यांना शिकवता येत नाही काय ये करणार मग त्यांचे रिझल्टच निघाले नाहीत मुलांनी स्वतः स्वतः अभ्यास करून काढलेत थोडेफार मार्क आलेत मग त्यांना फक्त इलेव्हन मधून वन फोर्टी आलेत कधी ना एका मुलाला वन फोर्टी त्याला किती होते लास्ट मध्ये रिपीटर होता तो त्याला किती होते लास्ट मध्ये नाइंटी सेव्हन किती होते फक्त नाइंटी सेव्हन होते त्याला किती होते फक्त नाइन्टी सेव्हन तर किती झाले त्याला आपल्याकडे क्लास केल्यानंतर वन फोर्टी झाले आणखीन एक स्टुडंट होता त्याला किती होते फक्त फोर्टी सेव्हन होते तो, हो तो पण रिपीटर होता बाकीचे काही फ्रेश होते काही रिपीट होते तर आणखीन एक स्टुडंट होता रिपीटर मस्के त्याचं पण नाव मी टाकले त्याचा पण फोन नंबर आहे त्याला पण तुम्ही कॉल करून विचारू शकता निखिल मस्के ठीक आहे त्याला किती होते त्याला तर फोर्टी सेव्हनच होते निखिल आणि हे ओम दोघांचे आहेत वर कॉल करून विचारू शकता सर्वांना निखिल ला किती मार्क होते निखिल फक्त फोर्टी सेव्हन पहिल्या मध्ये किती होते फक्त फोर्टी सेव्हन लास्ट इयर पहिलंच असल्यामुळे असल्यामुळं फ्रेशचे मुलं थोडे कमी होते रिपीटेडचे मुलं थोडे जास्त होते कारण त्यांनी सर्व ठिकाणी क्लास करून बघितला होता त्यांना माहिती होतं कुठंच काही शिकवत नाहीत फिजिक्स हे नवीन जे कोण आले त्यांच्याकडे जर आपण ट्राय करू म्हणून ते आले होते मग त्यांना त्याचा फायदा झाला पण मग निखिलला किती होते फर्स्ट मध्ये फोर्टी सेव्हन आणि त्याला या नीट मध्ये किती आले हो जी सप्टेंबरला नीट झाली गेल्या त्या झाले वन ट्वेंटी नाईन फिजिक्स मध्ये फोर्टी सेव्हन होते वन ट्वेंटी नाईन म्हणजे एकदम गुड स्कोर आहे शंभर हंड्रेड क्रॉस होणं पण मुश्किल आहे फिजिक्स मदे। फिजिक्स मध्ये हंड्रेड एकशे दहा आउट ऑफ वन एटी मध्ये हंड्रेड वन टेन स्कोअर करणं पण एकदम मुश्किल आहे तर या मुलांनी किती नाईन्टी चे वन फोर्टी झाले फोर्टी सेव्हन फक्त फोर्टी सेव्हन होते किती झाले वन ट्वेंटी नाईन म्हणजे लास्ट इयरला रिझल्ट आलाय या ऑगस्टला आता पण रिझल्ट येणार या ऑगस्टला तर टॉपर टॉपर देते या ऑगस्टला तर फिजिक्स मध्ये डिस्ट्रिक्ट टॉपर देते आपल्या क्लासचा मी आत्ताच सांगलो किती आणखीन तीन महिने राहिलेत मे जून जुलै आणखीन तीन महिने राहिलेत कारण मुलंच तसे अभ्यास करलेत आणखीन तीन महिने राहिलेत एक्झामला तरी मी अगोदरच सांगलो डिस्ट्रिक्ट प्रॉपर येते यावेळी फिजिक्सचा मम्मी काय बोलतोय मग मम्मी काय बोलतोय तुम्ही पण तुम्ही पण एकदम मी सांगतो तसा अभ्यास करा तुम्ही पण आतापासून एकदम मी सांगतो तसा अभ्यास करा एकदम चांगले मार्क्स येणार एकदम चांगले मार्क्स येणार एकदम सुपर मार्क्स येणार आणि फिजिक्स मध्ये मार्क आले की एमबीबीएस लागणं किंवा चांगले इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज भेटणं एकदम आहे कळते मग वरची सगळी आपण काय 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 बघितलं हे कशासाठी हे कशासाठी तुम्ही पण मी जे सांगतो तसा अभ्यास करा तुम्ही पण मी जे सांगतो तसा अभ्यास करा नंबर एक चा रिझल्ट भेटणार हे क्लिअर चलो मग टीचरचं इंट्रोडक्शन नेम ऑफ क्लास रिझल्टचं इंट्रोडक्शन हे झालं सगळं मग फाउंडेशन चे लेक्चर्स किती होतील लेक्चर होतील डेली वन आर फाउंडेशनचं लेक्चर किती होणार डेली वन आवार डेली एक तास होते बर बट फाउंडेशनच लेक्चरची काय गरज आहे का बाबा मग काही मुलांना असं वाटू शकते की फाउंडेशनचं लेक्चरची काय गरज आहे का फाउंडेशनचं लेक्चर करत नाही आपण डायरेक्ट ला चालू करू इलेवन चालू करू जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात डायरेक्ट इलेव्हन्थ चालू करू जेव्हा आपण ऑफलाईनला परमिशन भेटेल ऑफलाईन कदाचित मला वाटतं जून पर्यंत चालू होईल दहा पर्यंत दहा पर्यंत आपल्याला कदाचित चालू करता येईल वाटायला मला बघू काय होतंय आणि त्यावेळी चालू करू ज्यावेळी इलेव्हन चालू होईल त्यावेळी चालू करू पण फाउंडेशन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे मी काय बोलत आहे का फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट कोटामध्ये कधीपासून स्टुडंट प्रिपरेशन चालू करतात कोटामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये ज्या बिग सिटीज आहेत मेट्रो सिटीज आहेत तिथं मुलं कधीपासून प्रिपरेशन चालू करतात आय आय टीची नीटची फिफ्थ स्टँडर्ड कधीपासून कर चालू करतात फिफ्थ स्टँडर्ड पासून चालू करायला ना फाउंडेशन आय आय टी साठी प्रिपरेशन फिफ्थ स्टँडर्ड पासून चालू करायला पासून चालू नववी पासून चालू कराले प्रिपरेशन पासून एट पासून मग ऍटलिस्ट तुम्ही टेन्थ झाल्यावर जे दोन महिने आहेत पासून तर चालू करा किती ना मी काय म्हणाले आपल्याला एट पासून फाउंडेशन कदाचित करता आलं नाही तर ऍटलिस्ट टेन्थ झाल्यावर तर चालू करूया मग फाउंडेशन इज मस्ट फाउंडेशन इज मस्ट फ्रेश मध्येच जर तुम्हाला लागायचं असलं फ्रेश फ्रेशमध्येच एमबीबीएस ला लागायचं आहे किंवा गुड इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन पाहिजे तर फाउंडेशन मस्त आहे करायलाच पाहिजे कळते ठीक आहे मग फाउंडेशन मध्ये आपले एक्झाम पण होणार आणि तुम्हाला थोडी सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस लागेल दहावी पर्यंत कसं आहे पाठांतराची प्रॅक्टिस खूप आहे तुम्हाला पण सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस नाही कुठल्याच सब्जेक्ट मध्ये सॉल्व्हिंग जास्त नाही आहे तुम्हाला जे बुक मध्ये एक्झाम्पल्स आहेत तसेच येते मग आपण सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस खूप करणार सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस खूप करणार त्याच्यामुळे तुम्हाला काय एक्झाम्पल्स कसे कर सॉल्व्ह करायचे ती थोडी थोडी आयडिया यायला लागेल हे क्लिअर आहे तोपर्यंत चलो बर आत्तापर्यंत काय काय आतापर्यंत मी काय काय सांगितलं काय तरी डोक्यात घुसलं का, का मला कमेंट करून एकदा येस पाठवा आतापर्यंत मी काय काय सगळं एवढं बडबड केली काय डोक्यात घुसलं का म्हणजे तुम्ही आहात जागे आहात झोपला नाहीत बघाला लेक्चर ओके मला कमेंट करून एकदा सांगा वैष्णवी आली का ठीक आहे चांगली आणखीन कोण कौन कोण आहे आतापर्यंत तुम्ही काय काय बडबड केली तुम्हाला कळालं असलं तर मला यस करून पाठवा म्हणजे जो तुम्ही झोपला नाहीत मला तेवढं तर कळेल ओके ठीक आहे चल मग कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत बघा आपल्याला आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत तर आपल्याला कव्हर करायचे आहेत एक म्हणजे ट्रिग्नोमेट्री टॉपिक्स कोणते कव्हर करायचे त्याची एकदा लिस्ट लिहून घ्या टॉपिक्स टॉपिक्स कोणते कोणते कव्हर करायचे त्याची एकदा लिस्ट लिहून घ्या कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे बर आणि तुम्ही गावाला पण गेला कुठे सुट्टीला वगैरे तरी पण आपले तर लेक्चर ऑनलाईनच आहेत करू शकता मग माझं म्हणणं आहे लेक्चर्स करा ऑल सब्जेक्टचे लेक्चर्स करा कळत तुम्हाला खूप बेनिफिट भेटणार मुलं आठवी नववी पासून फाउंडेशन करालेत पाचवी पासून तर ऍटलिस्ट आपण आता तरी करूया ठीक आहे आणि सध्या रिपीट करणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं प्रिपरेशन जितक्या लवकर चालू कराल तितकं तुम्हाला बेनिफिशियल आहे तितका चांगला रिझल्ट फ्रेशमध्येच भेटणार बर मग कोणते कोणते टॉपिक्स आपण चालू करायचे आहेत टॉपिक्सची नावं लिहून घ्या नंबर वन यात गोरे सरांचे कोण कोण स्टुडंट्स आहेत रे लॅ टॉपिक लिस्ट ल्या। गोरे सरांचे कोण कोण स्टुडंट्स आहेत त्याच्यात यस yes, करून पाठवा बरं मला वैष्णवी एकटी माहित आहे बाकीचे मला लक्षात नाही साक्षी आणखीन कोण कोण आहे सावंत आणखीन कोण आहे आणखीन कोण आहे का गोरे सरांचा भोसले एक दिसत होते कोणतरी भोसले स्ट गोरेसरांची स्टुडंट होती काय बर मग हे मुलं जे आहेत का ही मुलं जे आहेत का आता नावं एक दोन तीन आहेत बा साक्षी एक आहे कोण आहे सावंत एक आहे साक्षी जोशी एक आहे आणि आणखीन वैष्णवी एक आहे ही मुलं वेळी माझ्याकडे हे टेंट ला होते आता तुमच्या सगळे तुम्ही एकच आहेत आहे चे आहात सगळे पास आउट आहे मग ला होते यांना मी काही टॉपिक शिकवले होते ग्रॅव्हिटेशन वगैरे त्या मुलांना पण विचारून बघा तर त्यांना मी शिकवत होतो जुलैमध्ये जून जुलैमध्ये त्यांना टीच करत होतो मी त्यांना जून मध्येच सांगितलं होतं मी सप्टेंबर मध्ये रिझल्ट येणार एकदम मस्त रिझल्ट येणार क्लासचा पहिलंच वर्ष होतं ना ते गेल्या वर्षी लास्ट इयरला ते पहिलंच वर्ष होतं मी कधी बोललो होतो जून जुलै मध्येच त्यांना सांगितलं होतं त्यांना लक्षात आहे का रे तुम्हाला तुम्हाला लक्षात आहे का त्यांना जून जुलै मध्येच बोललो होतो मी तस या नीट मध्ये रिझल्ट एकदम सुपर येणार आला का सुपर लक्षात आहे का बाळाू तुम्हाला ए साक्षी आहे लक्षात आहे 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 का लक्षात मग तसं मी आता पण सांगालो तुम्ही तुम्ही सगळेजण जण लक्ष ठेवा तसं मी आता पण सांगालो किती महिन्या हो जागाम जीव, हो ला तीन ओके मी जे बोलतो ते खरं होते माझे जिब जिबेवर ही आहे ब्लॅक स्पॉट्स आहेत मी जे बोलतो ते खरं होतं आणि मला अंदाज पण आहे भरपूर मुलांचा अभ्यास मुलांचा अभ्यास कसा आहे काय आहे त्याचा अंदाज पण आहे तीन महिने राहिले ते एक्झामला आताच मी म्हणालो एकदम सुपर रिझल्ट येणार यावेळी पण ऑगस्टला ऑगस्टला एक्झाम आहे एक ऑगस्टला तर कोविडमुळे थोडी मागे पुढे होऊ शकते एकदम सुपर येणार यापूर्वी पण रिझल्ट आणि तुम्ही माझ्याकडे अभ्यास करा तुमचा पण रिझल्ट एकदम छान येणार तुम्ही माझ्याकडे अभ्यास करायचा तुमचा पण रिझल्ट एकदम सुपर येणार कळतंय चलो मग कुठले कुठले टॉपिक करायचे कोणते कोणते टॉपिक करायचे आपण कवर म्हणजे मुलं तसा अभ्यास करलेत मी उगाच एक्स्ट्रा काय बोलत नाही मुलं अभ्यास करलेत मला दिसतात ना मार्क्स त्यांचे कशा अभ्यास करलेत काय किती अभ्यास वाढला ठीक आहे चलो बोल कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे मध्ये हे टॉपिक्स कवर करायचे मग चालू करायचं आपण फिजिक्सचा पार्ट हे मॅथ्स आहे थोडं हे मॅथ्स आहे की जे मध्ये खूप लागते आपल्याला हा जो पार्ट आहे तो मॅथ्सचा पार्ट आहे पण मध्ये सतत लागते ज्यांना पीसीबी आहे त्यांच्यासाठी पण रेग गरजेचे आहेत चॅप्टर्स ज्यांचा ज्यांना पीसीबी करायचा आहे मेडिकल साठी करायचे तसेच खूप विद्यार्थी असतील आजकाल मेडिकल प्रिपेअर करणारेच खूप जण आहेत त्यांना तर गरज आहे कारण त्यांना मॅथ्स नाही त्यांना मॅथ्स नाही आणि फिजिक्समध्ये मॅथ्स लागते त्यांना तर एकदम मस्ट टॉपिक्स आहेत करायलाच पाहिजेत आणि ज्यांना पीसीएम करायचं आहे त्यांच्यासाठी पण काय हे टॉपिक्स नंतर होते आणि फिजिक्स मध्ये लागतात पहिल्या दोन तीन मध्येच ज्यांचं पीसीएम आहे त्यांच्यासाठी पण हे इम्पॉर्टंट आहे का बरं इम्पॉर्टंट आहे कारण हे टॉपिक्स होते नंतर हे टॉपिक्स मध्ये होते थोड्या वेळाने होतात पण फिजिक्स मध्ये लगेच लागतात पहिल्या दोन तीन मध्येच लागतात त्यामुळे सर्वांसाठीच इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठीच इम्पॉर्टंट आहे कधी पीसीएम पीसीबी एम स्टुडंट साठी ऑल इम्पॉर्टंट आहे चला कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत मग कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत लॅ आपण टॉपिक चेक लिस्ट बनवू फर्स्ट कोण आहे ट्रिग्नोमेट्री 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 मैथ्स मध्ये युजफुल आहे आणि फिजिक्समध्ये तीन चार टॉपिक्स मध्ये लागतो इलेव्हन ट्वेल्थच्या तीन ते चार टॉपिक्समध्ये ट्रिग्नोमेट्री आपल्याला युजफुल आहे फिजिक्समध्ये तीन ते चार टॉपिक्समध्ये ट्रिग्नोमेट्री लागत आहे ज्यांना मध्ये फोडायचं आहे ज्यांना मध्ये एकदम गुड स्कोअर पाहिजे आउट ऑफ वन एटी वन फोर्टी वन फिफ्टी पाहिजे ज्यांना सीईडी मध्ये आउट ऑफ फिफ्टी फोर्टी एट फोर्टी नाईन असा स्कोअर पाहिजे त्यांना हे सगळे टॉपिक्स एकदम चांगले प्रिपेअर करायचे आहेत सर्वांनाच करायचे आहेत ओके सर्वांनाच करावे लागतील चलो पण ज्यांना टॉपचा स्कोअर करायचा आहे त्यांना तर खूप जास्त व्यवस्थित करावे लागतील नंबर वन टॉपिक कोणता बघायचा आपण ट्रिग्नॉमेट्री ऑर्डर वर खाली करता येते म्हणजे कुठला टॉपिक पहिला कुठला नंतर बघू पण किती टॉपिक्स बघायचे ते फिक्स करू हे इतके टॉपिक झाले की मग आपलं इलेव्हनचा सिलेबस चालू करायचा इतके टॉपिक झाले की इलेव्हनचा सिलेबस चालू करायचा ठीक आहे बर त्यानंतर नेक्स्ट कोणता बघायचा बघा ट्रिग्नॉमेट्री झाला की आणखीन सेकंड टॉपिक आहे मग लॉग ठीक है सेकंड टॉपिक लिया लॉग लॉग और लॉगरिधम एलओ जी है सैकेंड टॉपिक को अपने लॉग और लॉगरिथम नेक्स्ट टॉपिक को डेरिवेटिव नेक्स्ट टॉपिक को अपने डेरिवेटिव डेरिवेटिव एकदम इॉर्टंट टॉपिक है डेरिवेटिव पे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक है आणि हे टॉपिक एकदा इलेव्हन्थ चालू झाली तुम्हाला वाटेल की हे इलेव्हन्थ चालू झाल्यावर इलेव्हन्थला पण घेतील टॉपिक्स तर त्यावेळी खूप फास्ट होते सिलेबसला वेळ इतका सिलेबस मोठा आहे फोर्टी चॅप्टर्स आहेत फिजिक्स मध्ये किती चॅप्टर्स आहेत फोर्टी ओके okay? जर तुकडे तुकडे करून छोटे छोटे सगळे टॉपिक्स जर पकडले तर ऑलमोस्ट फोर्टी टॉपिक्स आहेत मग मधले ट्वेंटी टॉपिक्स आणि मधले ट्वेंटी टॉपिक्स ओके okay? एनसीआरटी प्रमाणे प्रमाण बघितले तर थोडे कमी होतील थर्टी टू थर्टी थ्री होतील आणि ते आपल्या एम सी क्यूच्या प्रमाणे बघितले तर फोर्टी टॉपिक्स होते दहावीला किती टॉपिक होते त्याच्या कम्पॅरेटिव्हली इलेव्हन ट्वेल्थला खूप जास्त टॉपिक्स आहेत आणि हेवी आहेत मोठे मोठे आहेत मग सिलेबस असा पण संपत नाही मग त्यामुळे फाउंडेशन फाउंडेशन खूप फास्ट घेणार त्यामुळे फाउंडेशन एकदा इलेव्हन चाली चालू झाले की काय होते खूप फास्ट होते त्यामुळे फाउंडेशन सगळे टॉपिक्स करायचे एकदम एकदम मन लावून करायचे ज्यांना स्कोर चांगला करायचा जा, आहे ज्यांना एकदम फोडायचा आहे सगळे टॉपिक एकदम व्यवस्थित करावे लागते मग नेक्स्ट वन इज लॉग त्याच्यानंतर कुठला टॉपिक बघायचा आहे डेरिवेटिव्ह नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे इंटिग्रेशन नेक्स्ट टॉपिक कोणता बघायचा आहे इंटिग्रेशन त्याच्यानंतर बघायचं आहे परसेंटेज अँड रेशो आणि त्याच्यानंतर टॉपिक बघायचं आहे ग्राफ्स त्याच्यानंतर कोणता टॉपिक बघायचा आहे ग्राफ सगळे टॉपिक एकदम मजेशीर आहेत एकदम इंटरेस्टिंग आहे तुम्हाला अजिबात बोर होणार नाही ज्यांना अभ्यास करायचा आहे ज्यांना अभ्यास करायचा आणि अभ्यासामध्ये स्टडीमध्ये इंटरेस्ट आहेत त्यांना सगळ्या टॉपिक्स मध्ये मजा येणार एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहेत सगळे सगळे ग्राफ पेपर सगळे सगळे एकदम सुपर मस्त टॉपिक्स आहेत चलो टॉपिकची नावं लिहून ठेवा टॉपिकची नावं लिहून ठेवा बर याच्यातला कोणता टॉपिक तुम्हाला झालेला आहे व्हिडिओ चालू करू नको रे बाळ तुलाच सगळे बघत बसतील चल झालं चल बाळा याच्यातले बर परवणी बाहेरचे तर कोण स्टुडंट कोणता टॉपिक सुरू करायचं सांगायच्यातला तुम्हाला जे थोडाफार ओळखीचा वाटते तसा टॉपिक चालू करू बोला कोणता टॉपिक चालू करायचा सूर्यवंशी सूर्यवंशी आहे सत्यजितचा वगैरे काय रिलेटिव्ह वगैरे आहे का कोण हे रितेश सत्यजित सत्यजितचा कोण काय रिलेटिव्ह आहे कोण का नाही चलो ट्रिग्नॉमेट्री करायचं बरं परत एकदा जॉईन करा लेक्चर मध्ये एक मिनिट राहिलाय झूम मध्ये आफ्टर फोर्टी मिनिट बंद होते परत एकदा जॉईन करा परत एकदा जॉईन करा मग पुढचा पार्ट बघा नाही ठीक आहे ओके चला परत एकदा जॉईन करा पुढचा पार्ट बघ्या परत एकदा त्याच लिंकला सेम लिंकला परत जॉईन करायचं सेम लिंकला परत जॉईन करा एकदा आता बंद होईल एकच मिनिट राहिला परत एकदा जॉईन करा